नमस्कार, लोकसत्ता लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. 2016 हे वर्ष बॉलिवूड चित्रपटांसाठी फार खास ठरलं. यामध्ये मुख्य म्हणजे दोन चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधत होते. ते चित्रपट म्हणजे MS धोनी द अनटोल्ड स्टोरी आणि या वर्षअखेर प्रदर्शित झालेला चित्रपट दंगल. या चित्रपटांमागोमाग 2017 या नवीन वर्षामध्ये पुन्हा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि हा चित्रपटही खेळावर आधारलेला असणार आहे. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मरियप्पन थांगवेलू या खेळाडूच्या जीवनावर या चित्रपटामध्ये भाष्य केले जाणार आहे. मरियप्पनने गाठलेली ही पदवी आणि त्याला मिळालेले पॅरालिम्पिकमधले यश पाहता त्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या धनुष पुढे सरसावली आहे. ऐश्वर्या धनुष दिग्दर्शित या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरूनही हा पोस्टर शेअर केला. त्यामुळे चाहत्यांमध्येही या चित्रपटाबाबत आता चांगलीच उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये मरियप्पन प्रेक्षकांची मनं जिंकतो का हे पाहण्या उत्सुकतेचे ठरणार आहे. याबाबतच्या अधिक बातम्या आणि बॉलिवूडमधल्या काही ताज्या घडामोडींसाठी भेट द्या लोकसत्ता.com ला.